शुभ दुपार, कसा आहे तुम्ही? हे बघा, आता इथं कडक, खूप कडक ऊन पडलं आहे, म्हणून आम्ही चौघजण आता ऊसाचं रस प्यायला चाललो आहे. तुम्हाला प्यायचं असलं तर तुम्ही पण या. बघा, आता मी आम्ही चौघं आहे इथं. आता इथं आमच्या पुढं गाडा आहे, बघा तुम्हाला दाखवते. बघा, पुढं गेलेले आहेत अजून तीन जण. तर चला आपण त्यांना पण भेटूया आणि ऊसाचा रस पण पिऊया. आता मी ऊसाच्या रसाकडे चाललेले आहे, तुम्ही पण या. हे बघा, आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी बाटल्या सुद्धा आणलेल्या आहेत. आणि बघा, माझे तीन भाऊ, हा काय, हा चैतन्य, हा ओंकार आणि हा साक्षी. इथे अशा प्रकारे ऊसाचा रस बनवला जातो. आणि एक रसचा ग्लास 20 रुपयाला आहे. तिथं आम्हाला थोडा वेळ त्यांनी बसवलेला आहे. आणि इथे ऊस प्यायला खूप गर्दी झालेली आहे, म्हणून आम्हाला त्यांनी बाहेर बसवलेलं आहे. लवकर आणि इथं एक टपरी आहे, साईडला जिथं ऊसाचं रस्त्याचं दुकान आहे. आता आम्ही बसून घेत आहोत सध्या. आम्ही चौकत आहोत इथे रस्त्याला. आणि आमच्या घरचे ना, आम्ही इथं बाटल्या भरून येत आहेत. बघा, येईल इथं दोन बाटल्या भरून भरणार आहे. अजून ते रेडी होत आहे, तुम्ही बघा. इथे 4 ग्लास येणार आहे, ते आम्ही पिणार आहोत, रस पिणार आहोत. की बघा, ते बघा मित्रांनो, हे रस आलेलं आहे. बघा आता, हे बघा, सगळ्यांचे मुलीचा रस क्यून झालेला आहे.